Hello, dear student. We another discussing the part in the chapter polyembryony, that is the quasi-sign significance of the polyembryony. This is most important for the examination, and for this unit we have to prepare this present video lecture. What are the causes? After the types, we discuss about the causes. Polyembryony होती तरी कशामुळे? What कारण काय आहे त्याला? आणि नेमकी कशामुळे आणि कच्च्या पद्धतीने होते हे आपण काय करायचं आहे ह्या पॉलिएम्ब्रॉनीच्या कॉजेसमध्ये पाहायचं आहे. इट इज ए नथिंग बट ए डेव्हलपमेंट ऑफ मोर दॅन एम्ब्रियोज, नो डाउट दॅट इज कॉल्ड एज अ पॉलिएम्ब्रॉनी. अँड इट इज युनिक अँड डिझायरेबल कॅरेक्टर इन एंजियोस्पर्म, पर्टिक्युलरली इन एम्ब्रियोलॉजी. देर आर नंबर ऑफ थेरीज अँड नंबर ऑफ सायंटिस्ट हॅज टू बी डिस्कसिंग अबाउट द कॉजेस ऑफ द पॉलिएम्ब्रॉनी अँड दे हॅव टू बी पुट फोर्थ ए नंबर ऑफ थेरीज. सो मेनी ऑथर्स टू एक्सप्लेन ट्राय टू एक्सप्लेन द ऑकरन्स ऑफ द पॉलिएम्ब्रॉनी अँड इट्स कॉजेस. सो डिग्री ऑफ द पॉलिएम्ब्रॉनी इन प्लांट्स, देन नंबर ऑफ एम्ब्रियोज आर फॉर्म, दे आर डीपर फ्रॉम प्लांट टू प्लांट अँड स्पेसिस टू स्पेसिस पर्टिक्युलरली. सो इट हॅज टू व्हॅरीज इन द ऑल द थिंग्स इन द केस ऑफ द प्लांट्स अँड मोस्ट ऑफ देम केस ॲज से फॉर एक्झाम्पल इन हॉर्टिकल्चर प्लांट्स दे आर मोस्टली कॉमन वन. अँड फटाफट दॅट एम्ब्रियोज आर फॉर्म ॲज फार ॲज एंजियोस्पर्म्स हॅज बीन कन्सर्न्स, देर आर मोर दॅन 8 एम्ब्रियोज आर फाउंड अँड रेकॉर्डेड येट टुडे पोर सीड्स. म्हणजे एका सीडमध्ये जवळजवळ 8 ते 10 एम्ब्रियो असतात असं काय झालेलं आहे, रेकॉर्ड झालेलं आहे. आणि बाळानो तुम्ही इथून पुढं तुम्ही काय करायचं, 10 आहेत का जास्त बघायचं आणि ते रेकॉर्ड करायचं. दॅट इज द न्यू रेकॉर्ड. आलं लक्षात काय करायचं असतं आणि कशा पद्धतीनं रिसर्चमध्ये नवीन शोधायचं असतं ते हे ट्रिक्स असतात. तर इथं आपल्याला आता हॉर्टिकल्चर प्लांट्स भरपूर आहेत, त्याचाच जर आपण अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून जर एम्ब्रॉलॉजिकल अभ्यास आपण करत असो तर आपल्याला जास्तीत जास्त एम्ब्रियो कुठं सापडतात का हे काय केलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. सर 10 जास्त असतील तर तुम्हाला न्यू रेकॉर्ड होईल. 2 to 4 एम्ब्रियोज आर ऑकरन्स इन द कॉमन फिनॉमेना. 2 to 4 एम्ब्रियोज सापडणं हे अगदी कॉमन आहे, दॅट इज नथिंग. मी ते काय वेगळं आहे आणि वेगळ्यातला पार्ट आहे असा नव्हे, मोर दॅन 8 असली पाहिजे. व्हाईल इंटेन्सिटी म्हणजे किती प्रमाणात असू शकतो, देर आर अबाउट 70% पॉलिएम्ब्रॉनिक स्पेसिस आर प्रेझेंट इन द एंजियोस्पर्म्स. अँड फॉर दिस कॉजेस दे हॅव टू बी डिस्कस्ड 2 hypotheses ऑर 2 theories. इन फर्स्ट हायपॉथिसिस this is the Siska's hypothesis and second one is necrohormone theory or hypothesis. These 2 hypotheses are most important. We see here first Siska's hypothesis. What is this Siska's? It means it is the most important polyembryony generally observed in the hybridization process. And in 1978, a great scientist, embryologist, Ohns, explained this type of the hypothesis. Later in 1960, Baker also described such type of the hypothesis in angiosperms. So what happened here? According to this theory or hypothesis, hybridization is an important factor which leading to production of multiple embryos. Makasih mi mundla, hybridization process, plant breeding cha process, madla ha kahi points hai. The job, at that time, such multiple polyembryonies has been found. Kasi, the supporters of this hypothesis, say for example, a scientist, embryologist, later in 1947, he thought that, what thought that? Yes, it is a purely genetic fault. Polyembryony is a purely
genetic for or genetic cause, some genes has to be responsible for the polyamory. And found in mango. And caused by one or more recessive genes. तुम्ही FYBACL शिकलेला आहात रिसेसिव आणि एक्सप्रेसिव जीन्स. काही रिसेसिव जीन्स तसेच राहत असतात, पण काही प्लॅनमध्ये काही वेळेला हा रिसेसिव जीन्स काय होत असतो, एक्सप्रेसमध्ये येत असतो. झालं का लक्षात? मग रेग्युलर जीन्स आहे त्याचीही फंक्शन चालू असतात, आणि मग हा एक रिसेसिव असणारा एक्सप्रेस होत असताना आलेलं फंक्शनिंग जो आहे त्याच्यापासूनही एम्ब्रियो तयार होत असतो. दॅट मीन्स रिसेसिव जीन्स आर most important here, and he considered that initially plants are monoembryonic. Hey, sagalikade single asate embryo monoembryonic with the dominant genes astat, but soon after they are turned into the polyembryonic in different geological centers and form the recessive genes. This recessive genes has to be expressed this polyembryonic condition in the plants, just like this mango. But it is a completely 100% not true, but not 100% true. It needs an NIT, not IT. Ani lakshat balano, lakshat gya. For example, in mango variety, Mumbai variety, Phazli variety, coconut variety, hyachyat polyamrani aplyala pahayalach milte. Ani polyamrani mhanje varieties payate suddha jhalele ahet. चपटी सीड्स तयार होणे, कमी साईजची सीड तयार होणे, जास्तीत जास्त गर तयार होणे, हे सगळ्या एम्ब्रायोलॉजीच्या स्टडीमुळं इट हॅज बीन पॉसिबल. सावंत दापोलीचं जे कृषी विद्यापीठ आहे त्या कृषी विद्यापीठात अशा बरेच व्हरायटीज सिट्रसमधल्या आणि ह्या आंब्यामधल्या तयार केलेल्या आहेत पॉलिएम्ब्रॉनच्या साह्याने. नेक्स्ट सेकंड, नेक्रोहार्मोन थेअरी आर हायपॉथिसिस. This hypothesis was put by Haberland 1921, and according to this theory or hypothesis, certain chemical substances which are secreted from the degenerating nuclear cells, he vakya mahatvacha ahe bala, degenerating embryo madla embryo sac madla jo nucleus asto, ya nucleus madla kahi cells डीजनरेट होत असतात, आणि ज्या वेळेला हे डीजनरेट होत असतात त्याच वेळेला काही सेल्स काय करत असतात, केमिकल सबस्टन्स रिलीज करत असतात. अँड दीज केमिकल सबस्टन्स हॅव बीन रिस्पॉन्सिबल फॉर द पॉलिएम्ब्रॉनी. व्हाय? बिकॉज ऑफ दे हॅज टू प्रमोट द सेल डिव्हिजन. मग कुठल्याही सेलची डिव्हिजन झाली की ग्रोथ होत असते, मल्टिप्लिकेशन होत असतं. मल्टिप्लिकेशन झालं की मास ऑफ सेल्स तयार होतात, आणि मास ऑफ सेल्स झाले की ॲटोमॅटिकली त्याच्यापासून पुढचा प्रॉडक्ट्स तयार होतं. जसं इथं एम्ब्रियोमध्ये एम्ब्रियो सॅकमध्ये एम्ब्रियो तयार होत असतं. आलं की लक्षात? सो दिस इज कॉल्ड ॲज अ न्यूसेल्युलर एम्ब्रियो. इट इज द ट्रू इन द ओइनोथेरा. ओइनोथेरामध्ये आपल्याला कम्प्लिटली आणि रेग्युलर पाहायला मिळत असतं ही थेरी. ह्या प्लांटमध्ये सक्सेसफुली shown that and recorded the formation of the polyembryony from the nucellar cells. In case of citrus, that is the monoembryonate, may be due to synthesis of polyethyl. Ata kahi citrus plant polyembryony ahet, pan polyembryony he common condition konachi ahe citrus plant madle ahe. जे लिंबूवर्गीय वनस्पती असतात, संत्रा असेल, मोसंबी असेल, लिंबू असेल, ह्याच्यामध्ये पॉलिएम्ब्रॉनी असतेच असते. पण त्यात पॉलिएम्ब्रॉनी नसणे म्हणजे काय झालं, हे वेगळं कॅरेक्टर झालं. मग हे कशामुळे होत असतं? कॉमन कॅरेक्टर पॉलिएम्ब्रॉनी न येता मोनोएम्ब्रॉनी येत्या म्हणजे काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कोण भानगड काय करतंय हे काय केलं शोधून काढलेलं आहे. तर काय होत असतं आपल्याला माहीत आहे, हे सगळे प्लांट जे आहेत सिट्रसचे हे काय आहेत, रुटेसी मेंबर्समधले आहेत. आणि रुटेसी मेंबर्समधल्या रिंडमध्ये किंवा इपिकार्पमध्ये फ्रूटच्या काय असतात, व्होलाटाईल ऑइल्स असतात की नाही. मोसंबी लिंबू कसा वास येत असतो सुंदर बाळानो, तर हे व्होलाटाईल किंवा नॉन व्होलाटाईल ऑइल्स असतात, केमिकल सबस्टन्सेस. दे हॅव बीन रिस्पॉन्सिबल अँड कॉज द इनहिबिटरी ॲक्शन इन द ओव्हल्स. आणि हे इसेन्शियल ऑइल्स किंवा व्होलाटाईल ऑइल्स काय करत असतात, इनहिबिटरी ॲक्शन करत असतं, प्रमोशन नाही करत असत,
मगाच्या ह्याच्यात आपण पाहिले की प्रमोटेड ॲक्शन असते, पण इथं नाही. इथं काय होत असते, एकदम इनहिबिटरी ॲक्शन होत असते, आणि तिथं पॉलीएम्ब्रॉनी होण्याचं ते थांबवतात. म्हणून पॉलीएम्ब्रॉनी आपल्याला सिट्रसमध्ये पाहायला मिळत असते. सो दीज आर अबाउट द टू टाईप्स ऑफ द हायपॉथिसिस. हे प्रश्न विचारलो आज जातो, लाँग क्वेश्चन गेल्या वर्षीच आलेला होता प्रश्न, दोन्ही हायपॉथिसिस आले होते. व्यवस्थित करा. सिग्निफिकन्स, देर आर नंबर ऑफ सिग्निफिकन्स, इम्पॉर्टन्स, व्हॉट इज द मेरिट्स, ॲडव्हॅन्टेज, ऑल दीज थिंग्ज आर डिस्कस्ड हिअर फ्रॉम अबाव ऑल द पॉलीएम्ब्रॉनी चॅप्टरमधनं का पूर्णपणे एक एक घेऊन तयार केलेले आहेत. पहा, पॉलीएम्ब्रॉनी प्रोव्हाइड जेनेटिक स्टॉक टू बी यूज प्लांट ब्रीडिंग अँड द हॉर्टिकल्चर. मगाशी मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीलाच, हायब्रिडायझेशन आणि प्लांट ब्रीडिंग प्रोसेसमध्ये या पॉलीएम्ब्रॉनीच्या कंडिशन्स महत्त्वाच्या असतात. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट अँड प्रोव्हाइड वन ऑफ द स्टॉक्स फॉर द मल्टिप्लिकेशन प्रोव्हाइडेड टू द सीडलिंग्स टू फार्मर्स ऑर सीड्स टू द फार्मर्स फॉर प्रोडक्शन ऑफ द मोर अँड मोर अमाऊंट ऑफ द क्रॉप यील्ड ऑर फ्रूट यील्ड. आलं का लक्षात? द ॲडव्हान्टेज टू एम्ब्रियोज फॉर्म युनिफॉर्म सीडलिंग्स फॉर द रूट स्टॉक विच इल कॉन्सिस्टन्स रिझल्ट इन द फ्रूट प्रोडक्शन. ज्या वेळेला आंब्याची बाग केली तर आंब्याची बागातलं एकरभरामध्ये असणारे सगळे आंबे एका स्टॉकमधून जर का आपण लावलेले असतील तर सगळ्या आंब्याला आंबे कसे आले पाहिजेत, एकाच साईजची एकाच शेपचे आले पाहिजेत, तर मार्केट व्हॅल्यू तिची चांगली मिळत असते. त्यात पुन्हा ग्रेडेशन करा, अपग्रेडेशन करा, ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत असतात. हे न होता आपण काय करायचं की पूर्णपणे वेगळ्या पद्धतीनं असा जर स्टॉक पॉलीएम्ब्रॉनीचा वापरला तर मल्टीप्लाय केलेले जे रूट स्टॉक्स आहेत हे युनिफॉर्म सीडलिंग्स आपल्याला देत असतात, आणि युनिफॉर्म सीडलिंगपासून युनिफॉर्म प्रोडक्शन मिळत असतं. आले लक्षात? आताच मोठे मोठे पेरू येतात बघा बाजारात, किलोचे किलोचे, दॅट इज द फ्रॉम दिस पॉलीएम्ब्रॉनी. आले लक्षात? तेही त्याच पद्धतीने हॉर्टिकल्चरमध्ये केलेलं आहे. नंबर ऑफ थिंग्स इव्हन ऑल्सो तुमचे हे बघा, पायनॅपल आहे, पायनॅपलचं कल्टिवेशन करत असतानासुद्धा हाच ट्रिक्स हॉर्टिकल्चरमध्ये वापरलेला आहे. त्यानंतर न्यूसिलर सीडलिंग्स ऑफ सिट्रस आर बेटर दॅन द कटिंग्स. कटिंग्सपासून सीडलिंग्ज ज्या मिळतात त्याच्यापेक्षा न्यूसिलर एम्ब्रियोज फॉर्म करून त्यापासून सीड्स तयार करून त्याचे सीडलिंग्ज आणि त्याचे प्लांट्स काय होत असतात आपल्याला चांगले उत्पन्न देऊ शकतात हे सिद्ध झालेलं आहे. मोस्टली न्यूसिलर एम्ब्रियोज आर फ्री फ्रॉम डिसीज. म्हणजे का झालेलं आहे सिद्ध? तर सिट्रस प्लांटमध्ये हा जो डिसीज आहे कुठला व्हायरल डिसीज आहे कॉमन असतात, आणि अजिबात बऱ्याच वेळेला फ्रूटवरती असतात, फ्रूटच्या आतमध्ये काय करू शकत नाही ते. पण काळपट आणि डार्क जर ब्राऊन पडले तर देर इज नो मार्केट व्हॅल्यू मिळत नाही. आणि त्यासाठी हे जे डिसीज फ्री स्टॉक हवे असेल तर सिट्रसचं आपल्याला बेटर दॅन द कटिंग्ज वी हॅव टू यूज द न्यूसिलर सीडलिंग्ज. द न्यूसिलर सीडलिंग शोज द रिस्टोरेशन ऑफ द फिगर अँड फिगर लॉस्ट अँड आफ्टर द रिपीटेड व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आलं का लक्षात? आणि एक धोका असतो इथं, पुन्हा तेच स्टॉक वापरून तेच पुढं जर केलं तर काही वेळेला हा धोका असा होतो की त्याची फिगर लॉस्ट होत असते, म्हणजे कमी प्रमाणात उत्पन्न मिळत असतं. 4-8 वर्षामध्ये मग बाग आपल्याला काढावी लागते, पुन्हा लावावी लागते. पण माणसं म्हणतात की कशामुळं माझ्या बागेत उत्पन्न कमी आलं, का कोणी काय मूठ मारली का काय केलं, तसं काही नसतं बाळानं, होय की नाही? तर हे शेतकऱ्यानं किंवा तुमच्यासारख्या आमच्यासारख्या लोकांनी तुम्ही काय केलं पाहिजे की लक्षात आणून दिलं पाहिजे की जो सीडलिंगचा स्टॉक वापरलेला आहे ते हे स्टॉक्स पुन्हा पुन्हा वापरल्यामुळं आता ते किती प्रमाणात झालेलं आहे, कुठून कुठून आणतात शेतकरी आणि किती प्रमाणात आहे, कुठल्या वर्षीचं आहे हे लक्षात येत नाही. त्यामुळे एखाद्या वेळेला दुसऱ्याच वर्षी बाग काय होत असते, कमी उत्पन्न देऊ शकते. आले लक्षात? तर हे कशामुळं होत असतं? तर हे पुन्हा पुन्हा वापरल्यामुळे, म्हणजे एकाच गोष्टीचा पुन्हा पुन्हा उपयोग केल्यानंतर ते काय होत असतं की त्या आपलं फंक्शनिंग विसरत जातात हळूहळू. आणि ह्या विसरून गेल्यामुळं काय होत असतं की पुन्हा मग त्याचा रिझल्ट दाखवत नाहीत. तर हे आहे, तर ती मूठ वगैरे काय मारलेले नसते. आंब्याला बघा, मूठ मारल्या म्हणून खाचत असतात, उगतच त्याला मारत असतात, कुऱ्हाडीचे घाव घालून खाचाल, देर इज अ व्हेरी व्हेरी डेंजरस. तसं काय नसतं या, काही वेळेला ते उपयोगी पडू शकेल, पण प्रत्येक वेळेला असेल असे नाही.
ते सीडलिंगचं जर पुन्हा पुन्हा घेतलेलं असेल आणि त्याचे आयुष्यमान, जेनेटिक रिफॉर्मेशन, जेनेटिक रिस्पॉन्सिबिलिटी आणि एक्सप्रेशन द्यायची जर कपॅसिटी कमी आली असेल तर कधीही उत्पन्न जास्त मिळणार नाही, कोणसुद्धा मोठं मारत नाही. आलं लक्षात? सो नंबर ऑफ थिंग्ज कितीतरी मला बोलता येईल, पण इन शॉर्ट टाईम हॅप्लॉइड एम्ब्रियो वॉज यूज टू राइज द होमोझायगस डिप्लॉइड बाय क्रोमोझोम डुप्लिकेशन. जर क्रोमोझोम डुप्लिकेशन आपण ह्या पॉलीएम्ब्रियोमध्ये जर केलं तर होमोझायगसिटी आपल्याला मिळू शकते आणि त्याच्यापासून आपल्याला हॅप्लॉइड एम्ब्रियोज छानपैकी मिळत असतात. दीज हॅप्लॉइड एम्ब्रियोज हॅव ग्रेट इम्पॉर्टन्स इन प्लांट ब्रीडिंग, आणि हे प्लांट ब्रीडिंगला आपल्याला एम्ब्रियोज वापरू शकतो आपण. पॉलीएम्ब्रियो हॅज इकॉलॉजिकल सिग्निफिकन्स अँड इट हॅज टू बी इन्क्रीज इन प्रोबॅबिलिटी ऑफ द सर्वायवल अंडर व्हॅरिड कंडिशन्स. ज्या वेळेला इन्व्हायरमेंटल कंडिशन्स ह्या प्लांटच्या विरोधात जात असतात अशा वेळेला पुन्हा पुन्हा वर्षानुवर्ष दुष्काळ पडणे किंवा वर्षानुवर्ष कुठलं तरी हे येणं, त्यावेळेला हे इकॉलॉजिकल कंडिशन्समध्ये टिकून राहण्याचं जे काम आहे ही काय करत असतात, पॉलीएम्ब्रियोनिक कंडिशन इंट्रोड्यूस होऊन त्याच्यामध्ये तयार होत असते आणि त्या ठिकाणी ते घट्ट रोवून उभा राहू शकतात आणि आपला एक भाग नेचरचा ते बनवू शकतात आणि जिथून ते जाऊ शकत नाहीत म्हणजे ॲडॅप्टिव्ह कॅरेक्टर आहे ते निर्माण करू शकतात. दॅट इज द इकॉलॉजी. सो इकॉलॉजिकल सिग्निफिकन्स इन सिट्रस न्युसुलर पॉलीएम्ब्रियो आणि प्रोहाइड्स व्हायरस फ्री. मगाशीच मी सांगितलं तुम्हाला जे न्युसुलर एम्ब्रियो सिडलिंग्स यूज्ड ॲज अ रूट स्टॉक, सो इट इज हॅज टू बी डेव्हलप्ड बेटर दॅन द रूट सिस्टीम. रेग्युलर रूट सिस्टीमचं सिडलिंग तयार करण्यापेक्षा अशा पद्धतीने एम्ब्रियोज तयार केले तर आपल्याला काय होत असतात, चांगल्या पद्धतीनं सिडलिंग्स मिळू शकतात आणि पॉलीएम्ब्रियोनी आपल्याला महत्त्वाचं काम देऊ शकतो. सो दिस इज अबाउट द पॉलीएम्ब्रियोनी. आलं लक्षात? सगळ्यात सगळं चॅप्टर महत्त्वाचा आहे हा.